श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला हनुमान जयंती दिवशी करावेचे सोपे उपाय व तोडगे सांगणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन हनुमानांची पूजा करून नंतर त्यांना गुळ व फुटाण्याचा नैवेद्य दाखवा। जर तुम्हाला शक्य असेल तर गुलाबाच्या फुलाची माळ तुम्ही हनुमानांना चढवा आणि अकरा पिंपळाच्या झाडाची खाली पडलेली पाने घेऊन यायचं आहे। त्याला गंगाजलने धुवून त्यावरती श्रीराम लिहून हनुमान मंदिरात त्याची माळ बनवून चढवायची आहे। त्याच्यावरती श्रीराम लिहिण्यासाठी तुम्ही अष्टगंधाने लिहू शकता किंवा हळदी कुंकू अष्टगंध मिक्स करून त्यानेसुद्धा लिहू शकता। नंतर तुम्ही हनुमान मंदिरात 11 रुपये चढवावेत व त्यातील 1 रुपया घरी घेऊन यायचा आहे व नंतर तो आपल्या घरी तिजोरीमध्ये ठेवावा। जर तुम्हाला शक्य असेल तर 11 हनुमान मंदिरात जाऊन एका कागदावर 11 हनुमानांचा सेंदूर आणावा। जर नसेल शक्य तर एकाच हनुमानांचा सेंदूर आणला तरी चालेल व तो सेंदूर तावीजमध्ये बांधून गळ्यात धारण करावा व ज्यांचा व्यापार आहे त्यांनी त्या सेंदूरने आपल्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी गतिमान असे लिहावे व एका तावीजमध्ये सेंदूर भरून ते तावीज आपल्या दरवाजावर बांधावे। जर तुमच्या घरात लहान मुलं असेल आणि ते चिडचिड करत असेल तर एका तावीजमध्ये सेंदूर भरून ते तावीज त्या लहान मुलाच्या गळ्यात बांधा व पुढच्या पौर्णिमेला ते वाहत्या पाण्यात सोडावे। हनुमान जयंतीपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत दररोज हनुमान मंदिरात जाऊन 11 वेळा हनुमान चालीसेचा पाठ करावा। हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी केवडा अत्तर चमेलीचं तेल व सेंदूर चढवावा। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात दिवा लावावा व त्या दिव्यात 5 लवंग टाकावीत। ज्यांना बाहेरची बाधा आहे त्यांनी हनुमान मंदिरात बुंदीचे लाडू हातात धरून 11 वेळा बजरंग बाण वाचून हनुमान मंदिरात त्या बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा। हे काही उपाय व तोडगे आहेत जे आपण हनुमान जयंती दिवशी करू शकतो। तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करा आणि हनुमंत आपले नक्कीच रक्षण करतील। श्री स्वामी समर्थ।